बाकी कोणाला देऊ नको तू चालणार नाही नको आता चेंज नको करू ना राहू दे चालू झालंय नको काय करू आता फक्त आता येतो त्याने ब्लॉक कर हा जेवढं करायचं तेवढं ब्लॉक कर याला नको करू याला माहिती नसतो काय करू थिएटरला जाणं जेवढं आयपॅड असतो मोबाईलचा सगळं ब्लॉक कर चार रन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या म्हणजे 8 धावा बिनबाद 8 बिनबाद 8 या ठिकाणी चांगला षटक म्हणता येईल ती म्हणजे कांबे संघाकडून दुसरं षटक घेऊन येणार तो कांबे संघाचा गोलंदाज अतुल कुरंगले दुसऱ्या षटकासाठी असणार तर या ठिकाणी नवीन गोलंदाज कांबे संघाकडून अतुल स्ट्राइक एंड वर खेळणार तो म्हणजे रवींद्र त्याच्या समेत नॉन स्ट्राइक एंड साठी धीरज पहिला चेंडू बरासा खराब त्या ठिकाणी पंच जितेन पाटील सर यांचा स्वेअर चेंडूचा इशारा या चेंडूवर मिळणार मात्र एक धाव एका धावीच्या बरोबरीनं 9 धावा त्या धावफलकावर ब्लॉक हॅलो आता मात्र चांगला चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता त्या ठिकाणी फलंदाज मात्र बाद रिप्लाय सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येतोय हॅलो हॅलो तर या ठिकाणी माईक चालू ठेवू का बंद ठेवू देवीदास मात्रे हॅलो तर या ठिकाणी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार तो म्हणजे अतुल कुरंगले नवीन येणारा फलंदाज अविनाश बघू स्ट्राइक एंड वर खेळणार तो म्हणजे अविनाश नवीन गोलंदाज असणार कांबे संघाकडून अतुल कुरंगले पुढचा चेंडू या ठिकाणी पुलटच पद्धतीचा चेंडू आता चेंडू मात्र मला वाटतंय शाळेला टच होऊन गेलाय त्या ठिकाणी आणि त्या चेंडूवर मात्र एक धाव मिळते एका धावेच्या बरोबरीने संघ धावून पोहोचतोय तो म्हणजे 10 धावा झालेल्या आहेत आमचे मेन पंच असणार या सामन्यासाठी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार अतुल समोर असणारा फलंदाज धीरज आणि पंच जितेन पाटील सर यांचा स्वेअर चेंडूचा इशारा एक धाव काउंट होते एक 72 धावेच्या बरोबर काय हॅलो हा कोण हा बोल ना हॅलो पुढचा चेंडू या ठिकाणी
आमच्या समवेत आलेत ते म्हणजे पंढरी पवार, त्यांचं सुद्धा या शृंखलेमध्ये सहर्ष स्वागत. हा एवढा आवाज बरोबर आहे. देवीदास म्हात्रे आणि विनायक डवले, आपण समालोचन कक्षेमध्ये येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आमचे कांबे गावचे देवीदास म्हात्रे आणि विनायक डवले. आता मात्र या ठिकाणी चांगला चेंडू होता, मात्र त्या चेंडूवर मिळाली, या चेंडूवर मिळाल्या त्या म्हणजे दोन धावा. दोन धावीच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 14 वर. आणि प्लेयर्सना एक विनंती असणार का, नेटची केबल समोरून गेलेली तर धावता वेळी थोडस जपून डावा. आजच्या दिवसा आजच्या दिवसामध्ये ती नेटची केबल दिसेल, उद्या दिसणार नाही, उद्या ती जमिनीच्या खाली जाईल, तर त्याचं काम संध्याकाळी होईल. पण हा चेंडू मात्र चांगला होता. या चेंडूवर मिळाली एकच धाव, एका धावेच्या बरोबरीने संघ धावून पोहोचतोय 15 वर. एक बाद 15 पंचांचा मला वाटतं षटक संपण्याचा इशारा. हॅलो 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 हॅलो. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आसरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे एक बाद का, एक बाद 15. पाणी घेऊन जा मैदानामध्ये, मैदानामध्ये पाणी घेऊन जा लगेचच. आजच्या दिवसातील पहिला दिवस या ठिकाणी, पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना झाला होता उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. पहिला सामना या ठिकाणी झाला तो म्हणजे वडगाव विरुद्ध कराडे या दोन संघादरम्यान. वडगाव संघ त्या ठिकाणी जिंकला. आता मात्र चालू असलेली मॅच म्हणजे आजच्या दिवसातील दुसरा सामना, कांबे आणि आसरे या दोन संघादरम्यान. कांबे आणि आसरे या दोन संघादरम्यान दोन षटक या ठिकाणी फेकून झालेत, धावा झाल्यात त्या म्हणजे धाव फलकावर 15. आमच्या समवेत जोडले गेलेत ते म्हणजे आमचे पंढरी पवार, त्यांचं सुद्धा या श्रृंखलेमध्ये सहर्ष स्वागत. तर बघा शेवटचा षटक घेऊन आलाय तो म्हणजे कांबे संघाकडून साहिल. पहिला चेंडू साहिल, पुलटोच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू खेळून काढलाय त्या ठिकाणी. त्या चेंडूवर मात्र मिळणार, त्या चेंडूवर मार दोन धावा मिळणार, दोन धावेच्या बरोबरीनं 17 धावा धाव फलकावर लागतात. 17 धावा या ठिकाणी धाव फलकावर लागतात. हॅलो हॅलो हॅलो. 17 धावा. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार साहिल. साहिल याचा पुढचा चेंडू. आता मात्र ऑफ साइडला चांगला कौर ड्राव केलाय त्या ठिकाणी, बघूया. त्या चेंडूवर मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण, चांगली फील्ड म्हणता येईल ती म्हणजे कांबे संघाकडून. आणि या दोन धावीच्या बरोबरीने संघ धावून पोहोचतोय तो म्हणजे 19 वर. 19 धावा धाव फलकावर लागतात. आजच्या दिवसातील उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीतला दुसरा सामना. गोलंदाज तयार आहे साहिल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. साहिल याचा पुढचा चेंडू, समोर असणार फलंदाज अविनाश. आता मात्र टायमिंग चांगला केलाय, बघूया अतुल चेंडूवर येत आहेत. आणि एक चांगली फील्ड म्हणजे चांगला झेल या ठिकाणी, झेल बाद. हॅलो. तर आता मात्र बाद होणारे फलंदाज अविनाश, नवीन जाणारे फलंदाज त्यांच्या समवेत नितेश स्कोर रायटर आमचे भाई या ठिकाणी चांगली माहिती या ठिकाणी देतात. गोलंदाज असणार कांबे संघाकडून, पुन्हा एकदा तयार असणार तो म्हणजे साहिल. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी साहिल. आता मात्र तशाच प्रकारे पुन्हा एकदा चेंडू टाकलाय त्या ठिकाणी, खणखणीत मिसफील्ड चौकार.
चौकार येतो या चेंडूवर धाव संख्या धावणं वाढते धाव संख्या धावणं पोचते ती म्हणजे टीव्ही या ठिकाणी आमचे गुरुवर्य समालोचक मित्र संजयजी पडेकर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत आणि संदीप माली पोर्टी प्लसचे सावळेचे आमचे एक क्रिकेटची आवड त्यांनी सुद्धा समालोचन कक्षेमध्ये या पुन्हा एकदा चांगला फटका कणकणीत चौकार दशरथजी पाटील आपल्याला बोलवतात संदीप माळी सावळे आपण समालोचन कक्षेमध्ये यायचे तर या चार धावीच्या बरोबरीने संघ धावून पोहोचतो आसरे संघ 27 वर तर या ठिकाणी पंढरी पवार यांचे स्वागत करतील आमचे संतोषजी पारेंगे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन संतोषजी पारेंगे ग्रुप ग्रामपंचायत वडगावचे सदस्य पंढरी पवार आमचे समालोचक मित्र पंढरी पवार यांचं स्वागत करतील तसेच संजयजी बडेकर यांचं सुद्धा त्या ठिकाणी स्वागत करतील आमचे संतोषजी पारेंगे तसेच आमचे पोटी प्लसचे कार्यकर्ते संदीप माळी या ठिकाणी आवर्जून आले त्यांचा सुद्धा स्टेजवर येऊन शाल आणि पुष्पगुच्छ देतील आमचे संतोषजी पारेंगे या ठिकाणी संदीप माळी या ठिकाणी येतात लाईनअप मध्ये यायचे प्लीज सर्वांनी लाईनअप मध्ये या युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण आहे कांबे संघ कोणताही संघ असो लाईन मध्ये जायचं लाईन मध्ये यायचं नियमाचं जरा पालन करा या ठिकाणी धाव संख्या जाऊन पोहोचले आसरे संघाची 31 जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असणार ती म्हणजे कंपल्सरी चषिंग हा स्पर्धेचा नियम 32 धावा कंपल्सरी असणार कांबे संघाला तर या ठिकाणी आमचे संजयजी भडेकर यांचं सुद्धा स्वागत होत निवृत्ती पाटील यांचं स्वागत करतील आमचे संतोषजी पारेंगे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन प्रत्येक यांचा फोटो घ्या बालुभोईर या ठिकाणी सर्वांचं स्वागत होत आमचे संदीप माळी सावळेचे क्रिकेटची आवड असणारे संदीप माळी यांचं सुद्धा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात ते म्हणजे आमचे संतोषजी पारेंगे संतोषजी पारेंगे या ठिकाणी सकाळी या ठिकाणी आमचे कार्यकर्ते म्हणजे दशरथजी पाटील आणि संतोषजी पारेंगे लवकरच या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं सुद्धा या श्रृंखलेमध्ये सहर्ष स्वागत ही जी श्रृंखला आयोजित केली ती म्हणजे 2 दिवसाची श्रृंखला 4 आणि 5 जानेवारी म्हणजे 2020 वर्ष नवीन वर्ष चालू झालंय त्या श्रृंखलेमध्ये डॉक्टर पानेरकर महाराज विद्यालय वाशिवली या मैदानावर ही श्रृंखला आयोजित केली ती म्हणजे स्वर्गीय कुमार समोर बॅनर लागलाय प्रतीक जोशी स्मृती चषक कांबे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जाते सलामीची जोडी मलतट्ट्या अमित ज्याने मागील मॅच मध्ये म्हणजे ज्या डिसेंबर मध्ये मॅच झाल्या होत्या दुवादार फलंदाजी केली होती ती म्हणजे अमित याने पण मात्र शेवटच्या मलतट्टे या ठिकाणी सामना झाला त्यामध्ये थोडासा अपयशी ठरला आणि ती सिरीज मात्र त्याला गमवावी लागली तर बघूया आज मात्र कशा प्रकारे कामगिरी करतोय तो म्हणजे या डॉक्टर पारनेरकर महाराज विद्यालय वाशिवली या मैदानावर धाव धावा पाहिजेत ते जिंकण्यासाठी 31 धावा 32 धावा पाहिजेत 31 धावा आसरे संघाच्या झाल्यात कंपल्सरी 32 धावा करायच्यात आपल्याला तर या ठिकाणी कांबे संघ सलामीची जोडी मैदानामध्ये गेले ती म्हणजे अमित आणि त्याच्या समवेत गेलाय तो म्हणजे हरीश म्हात्रे धन्यवाद प्रदीप चोरगे गावदी क्रिकेट संघ वाशिवली आयोजित आपण बघतोय स्मृती ट्रॉफी आहे प्रतीक जोशी यांच्या नावाच्या आपण बघतोय श्रृंखला अतिशय धिमग्गर आणि खऱ्या तर त्यांचा बॅनर आपण बघतोय आणि खऱ्या तर कालानं त्यांच्यावरती घाला घातला आपण नेहमीच म्हणतो ना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला आणि खऱ्या तर ते भगवंताला आवडले आणि ते आपल्याला सोडून गेलेत आणि त्यांची आठवणी आज खऱ्या अर्थाने या आठवणी त्यांच्या आठवण्या उजाळा देण्यासाठी गावदी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून बघतो ही एक चांगली श्रद्धांजली असेल आणि त्यांच्या नावाची स्पर्धा हे गेले आपण बघतो अमित म्हात्रे आणि हरीश म्हात्रे निखिल बाबर आमचे साथी ऑपरेटर त्यांचे आपण स्वागत करूया प्रदीप सोरगे आमचे साथी समालोचक संजय बडेकर एक चांगली स्पर्धा आपण होतो विनय पाटील हे या ठिकाणी
समर्थन करता है आपण स्वागत करूया। अतिशय चांगली एक भव्य दिव्य भारदस्त आयोजन आपण बघतोय। हरीश मात्र दोन डाव सलामीचे फलंदाज आपण बघतोय। प्रदीप 31 धावा डाव फलकते लगे 32 धावांचं टार्गेट आहे आणि कंपल्सरी चेसिंग आज स्पर्धेचा नियम आपण बघतोय। आणि आज मात्र जसा आपला आवाज प्रेक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे तो आवाज काही कारणास्तव आपण बघतो या शाळा आहे त्याच्यानंतर आपण बघतो कॉलेज आहे त्याच्यामुळे कॉलेज या ठिकाणी आता मित्रांनी एक्झाम सुरू तर त्याच्यामुळे आपला आवाज जसा प्रेक्षकांना पोहोचला पाहिजे तसा पोहोचला नाही मात्र उद्या नक्कीच आपला आवाज प्रेक्षकावर पोहोचला जाणार आहे। सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया। व्यासपीठा दिवसाच्या सर्व पाहुण्याचं स्वागत आहे आणि पहिलं षडक घेवड्यात बघतोय रोशन वाशिवली विलेज एड करून राईट ओर द विकेट पहिला चेंडू अभय पात्रे ऑन साइड मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र या चेंडू आपण बघतोय एक सिंगल धाव भेटते स्वतःला बचवलंय अमित पात्रेनं बघा पहिला चेंडू त्या आपण पाहिलं सुरुवात चांगली करून दिली चेंडू अतिशय वेगवान होता आणि पहिला पावपाचा हा षटक आपण बघतोय मार्गस्थ असताना रोशन 32 धावांचा टार्गेट सेट आहे एक धाव धाव फलकावती लागली सावध खेळ दोन्ही फलकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय सिंगल मेजर स्ट्रायकर एड वरती एक हाडी टर फलंदाज हरीश मात्रे वाह काय चेंडू फेकला जातो वेगवान हा चेंडू हरीश मात्रे मात्र पायची पकडलाय या ठिकाणी पडतोय लेग बुक पडतोय विकेट या ठिकाणी मिळतीय दासरे संघाला पहिला विकेट गमल आहे कांबे संघानं हरीश मात्रेच्या रूपानं धाव फलकावती फक्त एक धाव एक चांगला क्रिकेट आहे एक चांगली मॅच आपण बघतोय घर बसल्या प्रेक्षकापर्यंत या ठिकाणी KKTC खालापूर टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी घर बसल्या प्रेक्षक म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण केलं जातोय या ठिकाणी हरीश मात्रे बाद झाले शून्य धावसंख्या अक्षय नवीन फलंदाज खालापूर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून बघतोय घर बसल्या प्रेक्षकापर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय आमचे ऑपरेटर निखिल बाबर आमचे कोहली त्याद्वारे या ठिकाणी कॅमेरामॅन आपण बघतोय MK जांभळे आणि चंद्रशेखर मात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतोय एक चांगली शृंखला एक चांगला कव्हरेज त्याच्या माध्यमातून केला तो त्यांना आपण शुभेच्छा देऊया। ह्या चेंडू सुरेख चेंडू फेकला जातोय काय विकेट वरने बघा हा जे काय खऱ्या तर विकेट वरती आता खूप वेळ दिलाय गेली 15-20 दिवस आपण बघतोय विकेट बनवण्यासाठी गावदेवी संघाचे सर्व आपण बघतोय सहकार्यांची मेहनत आहे हार्दिक रोशन गोलंदाज हा दिलीप पोपट पारितोषिक मात्र ज्यावेळेस हार्दिकचा षटक येईल त्यावेळेस मात्र पारितोषिक आपण अनाउन्समेंट करूया मात्र आतापर्यंत या ठिकाणी रोशन एक चांगली गोलंदाजी करतो यावेळेस सुरेख चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र हा चेंडू होते आपण बघतोय दुसरा विकेट बॅक टू फॅमिली आपण बघतोय एकता काबे संघाचा आता परिस्थिती आपण बघतोय प्रदीप अतिशय पिकट झाली लो स्कोरिंगची मॅच आहे असं वाटत या 32 धावा कांबे संघाला कमी पडतील पण मात्र आसरे संघाकडून जर विचार केला सर्व नवोदित खेळाडू यंग स्टार आहेत आणि या संघाची कामगिरी आतापर्यंत रोशन मित्रांनी एक चांगली कामगिरी केली त्या अनुषंगानं पहिलं षटक पॉवर प्लेचा एक चांगली कामगिरी होती या ठिकाणी आपण बघतोय उद्घाटन सोहळ्या प्रसंगी बरेचसे बांडेवर या ठिकाणी आपण आमंत्रित केलं होतं या ठिकाणी रायगड जिल्हा सदस्य आपण बघतोय पनवेलचे राजेंद्र पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपसरपंच विश्वनाथ पाटील त्याचबरोबर रायगड जिल्हा सरचिटणीस सुरेशदादा पाटील असतील त्याचबरोबर स्वास्तिक एंटरप्राइजेसचे दीपक मात्रे लाईव्ह याच्या माध्यमातून आपण बघतोय ही सेवा कोणचे आहेत उद्योजक आहेत दीपक मात्रे त्यांच्या माध्यमातून युट्यूब सेवा त्यांनी पुरवली आहे त्यांचे आपण स्वागत करू मात्र मयूर मात्रे यांनी मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टिअर केले लॉंगआउट मध्ये चेंडूला ढकल एक सिंगलला प्राधान्य दिलं सिंगल नाव मिळते आणि बघा सिंगलच्या बरोबर आपण बघतो 32 धावांचा पाठलाग करत असताना 2-2 अशी नाजूक स्थिती निर्माण केली आहे ती पहिल्या षटकामध्ये अजूनही 30 धावांची प्रदीप विजयासाठी गरज आहे एकटा कांबे संघाला कांबे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज आहे बऱ्याच वर्षाचा टेनिसचा अनुभव आहे अमित मात्रे मात्र स्ट्रायकर एंड होती या चेंडू होती अमित मात्रे ब्रँडेड खऱ्या अर्थाने अमित मात्रे असे चेंडू जर पुढ्यात टाकले तर नक्की तुम्हाला चौकार षटकार मोजावे पंचाचा षटक संपल्याचा इशारा होता जितेन पाटील मेन पंच स्क्वेअर लेग पंच आपण बघतो राकेश सोनकर हे दोन पंच अतिशय चांगली कामगिरी या पहिल्या सामन्यामध्ये करतात त्यांना आपण शुभेच्छा देऊया कांबे संघ 32 धावांचा पाठलाग करतोय 8 धावा धाव फलकावती लागले 2 फलंदाज बाद झाल्यानंतर शेखर बघूया माझा दुसरा षटक आता विचार
करण्याची वेळ आली आहे. आमचे आदरणीय या ठिकाणी सूर्यजी पारिंगे सामाजिक कार्यकर्ते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण या ठिकाणी गावदेव मित्र मंडळ यांच्या माध्यमातून स्वागत असेल. आपणास विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती या. कमिटीच्या वतीने आपण या ठिकाणी शाल आणि श्रीफल लिहून सन्मान आपल्याला केलं जाईल. सूरज पारिंगे आपण व्यासपीठावरती या. 8 धावा लागल्या त्या धावफलकावरती. तीन हा बरोबर. खऱ्या तर 500 एक पण दिली असती ज्या वेळेस मात्र वेळेला महत्व दिला. आता कमिटीने बरेचसे नियमावली मध्ये यांनी बदल केले आणि बरोबर आता 10 वाजता तो व्हायला होती सुद्धा आपण बघतो. 11:05 मिनिटात पहिला चेंडू पडला. मात्र संघ उपस्थित होतो मात्र एका खेळाडूला थोडासा उशीर झाला. 10 वाजता पहिला चेंडू पडला असता काल 11:30 व्हायल ते पहिला चेंडू विकेटवरती पडला. आता मात्र थोडस या ठिकाणी क्रिकेट सुधारत आहे. खेळाडूंना खऱ्यातना जास्त आता वेळ दिलं पाहिजे. कमिटीला सुद्धा आहे तिकडे आपण हा वडगाव संघ आपण योगेश पाटील उपस्थित राहा समालोचन कक्षामध्ये. नेक्स्ट मॅच कदाचित आपली खेळली जाणार असते. कमिटीकडून आम्हाला सूचना येते आहे. पहिला षटक संपलं दुसरं षटक घेऊन येतो. शकर सुरेश गोलंदाज सुरेश अपडेटर आमचे निखिल बाबर साथी आमचे मित्र अपडेट देतात. मात्र मयूर मात्र बघू या चेंडूवरती असं वाटतं इस्लामिक स्टोक. मात्र या क्षेत्ररक्षकाला चेंडूचा अंदाज समजला नाही. 152 चौकार आपण बघतोय. 12 धावा लागले त्या धावफलकावरती. दोन बाद धावफलकावरती 12 धावा लागली. हा आपण प्रदीप पाहिला असेल एका बाजूला ह्याच मैदानावरती मयूर माधुरीनं बऱ्याच टुर्नामेंटमध्ये मात्र ह्याच मैदानावर चांगली कामगिरी केली. चांगला संघर्ष केला होता. ज्यावेळेस मात्र संघ अडचणीत होता चौफेर फटकेबाजी करून मयूर माधुरीनं त्यावेळेस मात्र कांबे संघाला जी जीत मिळवून दिली होती त्याची पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून देत आहेत. हरीश पाटील आपणास देखील विनंती आहे की आपण समालोचन कक्षाचा आपण समालोचन कक्षामध्ये या. ह्या वेळेस ऑफस्टिक लागला चेंडू. रवी मस्ते या चेंडू होती थोडसा चाच पडतो रक्षकाच्या भूमिकेमध्ये. पंचाकडे मात्र या ठिकाणी इशारा करतायत. मात्र पंच तडस पंचाचा कुठला इशारा येत नाहीये. जेतन पाटील मेन पंच आहेत. निर्धा चेंडू फेकला जात. 10 चेंडू मध्ये आता आपण बघतो 20 धावांची गरज आहे. आता प्रत्येक चेंडू मागे प्रदीप आपण बघतो 2 धावांची गरज आहे. ह्या चेंडू आपण बघतोय सुरेख चेडू फेकला जातो. धनाची कुरंगले आमचे फोटोग्राफचे मेंबर ही या ठिकाणी उपस्थित. आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये या. दशरथ पाटील आपल्या या ठिकाणी प्रतीक्षा करतायत. पाहुण्या कक्षामध्ये आपलं स्वागत केलं जाणार. धनाजी कुरंगले आमचे फोटोग्राफचे मेंबर. या चेंडूवरती सुरेख फटका लागायला जातो. मात्र थोडीशी मर्यादा आपल्याला देखील लागायला लागेल. 4 धावा येत आहेत. प्रदीप असं वाटत होता आवाज कुठेतरी चढवा. मात्र कुठेतरी या ठिकाणी आपल्याला मर्यादा आहे. आज शाळा आहे त्याचा पण विचार केला पाहिजे. हा एक्झाम सुरू आहे त्यांचाही भवितव्य आहे. क्रिकेट म्हणजे सर्व तुमचं भवितव्य नाहीये. आणि बरेचसे असे आपण पाहिले असेल खेळाडू असतील तिने आपली मित्रमंडळ करिअर बर्बाद केलं. पाहिलं असेल का या ठिकाणी आपण तलेगावचा तो गोलंदाज छोटा गोलंदाज होता त्यावेळी फेल झाला. नाईट शोकलेमध्ये चांगला कामगिरी केली. मात्र तुम्ही पहिलं सट व्हा तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये पूर्ण क्लिअर करा नंतर तुम्ही क्रिकेटकडे बोला ही सूचना असेल आमच्याकडून. पण दादा या सत्राकडे सोरा एक चेंडू फेकला जातो. फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघूया आउटफील्ड थोडीशी स्लो होते. खराब क्षेत्ररक्षण. केकेटीसी खालापूर टेनिस क्रिकेट .in 18 धावा धावफलकावरती लागली. हा युट्यूब वरती जा सर. केकेटीसी .in लाईव्ह डायरेक्ट लाईव्ह करा. हा एक चांगली बॅच आपण बघतोय. कांबे विरोधात आसरे 18 धावा लागले धावफलकावरती. 32 धावा प्रदीप टार्गेट साठी. मात्र या चेंडू होती मयूर ब्रँडेड पाहायला भेटतोय. लंगांवरून षटकार बघा काय नजाकत आहे. काय टायमिंग आहे. परफेक्ट टायमिंग. पंचाचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 24 धावा लागले धावफलकावरती. शेवटचा 6 चेंडू शिल्लक आहेत.
आणि विजयासाठी आता 8 धावांची गरज आहे, 32 धावांची गरज, एक चांगली सामना, एक चांगली मॅच। प्रदीप चोरगे या मैदानात आपण बघतो आयोजन अतिशय सुरेख केले, बरेचसे दाद मिळते, आपण बघतो युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे व्ह्युअर्स हा सामना पाहत आहेत आणि सगळ्याकडून माहिती मिळते या ठिकाणी क्लिअरिटी काय दिली जाते, क्लिअरिटी अतिशय चांगली पाहायला मिळते आपल्या खलापूर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून। आमचे ऑपरेटर निखिल बाबर, अरुण पारिके असतील, रसायनी 40+ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर मात्र कॅमेरामॅन, आणि एम जे जांभळे यांच्या माध्यमातून पूर्ण क्षणचित्र आपल्या कॅमेरामध्ये कैद करतायत, तर त्यांच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकापर्यंत ही श्रृंखला पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं। आणि आपण बघतोय आज आपल्यातून हा हिरा प्रतीक जोशी आज आपल्याला सोडून गेला, खऱ्या अर्थानं कालाने त्याच्यावरती गाभा घातला आणि आज आपल्यापासून दूर आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो म्हणून या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून बघतो एक आपली मोठी श्रद्धांजली त्यांना अर्पण केली जात आहे। आणि एक चांगला आयोजन, एक भारतस्थ आयोजन आहे, आयोजकांना आपण जेवढं शब्दात वर्णन करू तेवढं कमी पडतील, एक चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। येणारे 6 चेंडू मध्ये आता गरज असेल विजयासाठी 8 धावांची। बघा या ठिकाणी टीम मीटिंग होती असरा टीम, चला पुरुष जास्त आपण आता जास्त मीटिंग करू नका, आमच्या रसायनी 40+ मेंबर धराजी कोरंगले हे या ठिकाणी उपस्थित आहेत, एक चांगले पंच देखील आहेत त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे, दशरथ पाटील या सामन्याचे आयोजक मुख्य आयोजक। हा दशरथ पाटील आपण डीडी पाटील यांना विनंती करूया की त्यांचं स्वागत आपण आपल्या सुभाषते करावं, संतोष पारेगे आपण ही स्पर्धेचे आयोजक यांनाही विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करावं। एमके एमजे जरा कॅमेरा इकडे फिरवा, धनाजी कोरंगले साहेबांचं स्वागत या ठिकाणी, आमची ग्रामपंचायतच्या सौभाग्य होते पण सदस्य आहेत ते संतोष पारिगे यांच्या शुभे असते यतोचित सत्कार या ठिकाणी केला जातो। मात्र अमित मात्र यांच्या बॅट मधून अतिशय चांगला देखना फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय, पंचांचा नो बॉलचा इशारा। ज्ञानेश्वर मात्र आणि महेंद्र मस्कर हा वडगावचे आमचे ग्रामस्थ आहेत महेंद्र मस्कर आणि ज्ञानेश्वर मात्रे या दोन मान्यवरांना देखील आमची विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण अतिथी मंचावरती या, महेंद्र मस्कर आणि या 3 धावांची आता गरज आहे पुरुष विजयासाठी। ज्ञानेश्वर मात्रे वडगाव संघाचे आमचे पॅकर्स आहेत त्यांचं स्वागत, संतोष पारिगे यांच्या सुभाष केला जातो, मात्र या चेंडूतून वेस्ट आम्ही सो विकेटची संधी आहे, फ्रीचा हा चेंडू दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण। बघा या ठिकाणी प्रदीप आपण बघतोय आपला जोश के साथ होश पाहिजे, माइंड पाहिजे, लक्ष पाहिजे, तुम्ही गेम मध्ये राहा, कारण का फ्रीडचा चेंडू होता, झेल तर चांगला टिपला गेला, अमितने ओळखलं होतं का हा फ्रीडचा चेंडू, आता एका धावाची गरज आहे, सामना बरोबर सुटलाय, स्कोर हिज लेवल, आता गरज आहे ती फक्त एका धावेची, फक्त औपचारिकता म्हणूया मात्र म्हणता येणार नाहीये, ग्रामीण क्रिकेट आहे। मात्र अमित मात्रे यांनी षटकार लगावून हा सामना विजय संपादन केलाय, तो कांबे संघानं पंचांचा 6 धावांचा इशारा आणि आपण बघतोय हा सामना। हा लाईनअप मध्ये असरे टीम रवी हा हस्ते आंदोलन करूनच लगत मैदान आपण धाबा सोडायचा आहे, कांबे टीम आपण हस्त आंदोलन करा, अमाई अमाई आपण हस्त आंदोलन करा, लाईनअप करा, रमा हा नियमाचा उल्लंघन करू नका, सर्वांना नियम सारखे आहेत, कदाचित या ठिकाणी सामना जिंकून सुद्धा कदाचित आपल्यावरती काही होऊ शकतो। हा नेक्स्ट आपण बघतो या ठिकाणी आपण बघतोय लाईव्ह मॅच आहे, हा वडगाव टीम आपण या ठिकाणी कर्णधार या ठिकाणी आलेत आणि काबे टीम